नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। इथे नमस्कार मंडळी हे बोलायला विसरलेलो, त्यामुळे आम्ही इथे सगळ्यांनी इंट्रो दिला। आम्ही बाल्कनीमध्ये आमची जागा एकदम क्लीन साफ करून आता आम्ही सगळं नीट ठेवतो आहे की आम्हाला जे जे गोष्टी जवळ लागतील ते आम्ही सगळं नीट जागेवर ठेवतो आहे। तर गाईज, आज आम्ही ना लिव्हिंग इन बाल्कनी फॉर 12 आवर्स करणार आहे। तर मी आधी तुम्हाला बाल्कनीचा टूर दाखवते, आम्ही चॅलेंज स्टार्ट नंतर। तर मी पहिले ह्या साईडचं दाखवते। तर ह्या साईडला आम्ही काय बोर्ड वगैरे हे सगळं घेतलेलं आहे। दोन गॅजेट चालवले आहेत, पण ओनली दीदीचा फोन शूटिंगला आणि तिचा लॅपटॉप तिथे काम आहे। आणि इथे आम्ही सगळे उशा आणि ब्लँकेट्स ठेवले आहेत। इथे एक पॅन आहे आणि माझं पण मी सेपरेट घेतलं आहे। आणि ह्या साईडला आमचे बाकीचे सगळे थिंग्स आहे, असे बॅट वगैरे आहे, टॉवेल पण घेतलेत आम्ही, स्नॅक्स आहेत जराशे, आणि जेवण बाकी मम्मी तर आणून देणार आहे। आम्ही पाणी आत्ता नाही घेतलं, आम्ही नंतर घेणार। आम्ही बाकी सगळं लुडो घेतलं आहे आणि अजून आम्ही ह्याच्यात बुक्स पण घेतलं आहेत, ते आम्ही नंतर अभ्यास करतो कारण होमवर्क पण राहिला आमच्या ट्युशनचा। त्यांच्या दोघांचं काय सॉफ्टवेअर मी एक माझी कॅप पण घेतली आहे कारण गरम झालं तर। आणि हा आमचा व्ह्यू आहे, आणि आता आम्ही 5 o'clock ला स्टार्ट करणार आहे ते रात्रीचे 5 o'clock पर्यंत। 5 p.m. ला स्टार्ट करणार आहे 2-5 a.m. पर्यंत, कारण 12 आवर्स मी मोजलेले आहे। तर आता आपण भेटूया 5 o'clock ला, बाय। तर आता बरोबर 5 वाजले आहे, आम्ही सगळे 5 वाजता बाल्कनी मध्ये आलेलो आहोत। बसा सगळ्यांनी, खाली बसा। हे माझं लॅपटॉप आणि ते तिथे कोण आलं तर मी सांगेन मला द्यायला। मागे तू बाहेर बस, आता नको बस तू। तर आता फर्स्ट थिंग काय करणार आहोत आपण? फर्स्ट आपण आता करणार आहोत अभ्यास। थांबा, द चॅलेंज स्टार्ट नाव। तुम्ही कुठले चला पुस्तक काढा, मी तुमची टीचर। मी पहिले ग्रामर। ओके, तू ग्रामर। असं वाटतं लहान असताना कसं आम्ही टीचर खेळायचो, स्टुडंट्स तसं वाटतं। बच्चो, अपना पुस्तक निकालो। पुस्तकला हिंदी मध्ये काय बोलतात? किताबे, सॉरी, किताबे निकालो। छोटू, आप क्या करने वाले हो? क्या मैक्स मिक्स करने वाले? मिक्स कर रही हूँ इधर। मुझे दिखाना है कौन सी एक्सरसाइज कर रहे हो, देखो। रीड करायचे तुला हे, ओके, रीड इट लाउडली। चेंजेस कीप ए, व्हाट इज दिस? अराउंड चेंजेस कीप हॅपनिंग ऑल अराउंड। व्हॉट यू आर डूइंग? अस अँड स्पेलिंग चेंजेस। विच स्पेलिंग? टीचर्स 11 टीचर्स ना, टीचर्स टीचर्स। हा, लवकर संपवायचा आहे अभ्यास, मग पुढे जाणार। हे बॅक बेंचर्स असेच असतात, तू लिहिणार आहेस की नाही? डोळ्यावरच येत उशी लावून टाक ना। अरे थांब करतो, अरे क्यों, क्या कर रहा है क्या? पहिले सांग उशी ना, छोटं कपडा लावावा लागेल, आपल्याकडे कपडा पण नाही। टॉवेल दे तिचा, तो टॉवेल दे।
हाफ चड्डी घालून गवतावर बसली. हा दे तोंडावर येत आहे. अजून वर अजून वर अजून वर. थँक्स ब्रो. थँक्स बहीण. चला पाणी आणा फ्रीज मध्ये. दोन मोठ्या बॉटल. दोन मोठ्या बॉटल आणा. ट्यूशन संपलेला आहे आणि आराध्याचा क्लास झालाय. समूचा क्लास झालाय आणि संचू तशीच बसली आहे. संचू अशी चिडते सरना माहित नसेल त्यांनी. बघा संचू अशी चिडते. संचू काय करणार आता? हा मग सोड ना. झालं आता संपला क्लास. आता कशाला तू नाही केलंस? रडते झालं. तिने अभ्यास नाही केला म्हणून ती रडते. संचू आहे अजून रडते. तर संचू सर म्हणून झालेला आहे. सो आता आम्ही बघू शकतो. बघा रे क्यूट चा माझा सॉफ्ट टॉयज. बघा नाव काय याचं? याचं नाव काय? डॉगी. नाव नाही नाव खरं सांगाय. काटेरी नाव ठेवलंय त्यांनी. संचूला काही म्हणजे जरास आम्ही असं बोललो काही पण त्याचं उत्तर असत जाना. तू निघ ना आम्हाला घराच्या बाहेर का. आज मी तुझा ब्लॉग करणार गाईस. तरी लेज उघडते. काय इन्फॉर्मेशन देतो. आणि मग गाईस हा लेज खातो बाबा. मून काय फन काय मून? मून येतो. तुला शाळेत पाठवून चुकी गेली. चुबरा पहिले सनला मून बोलतो. आता आम्ही खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला तर आता खेळणार आहे समू. ओके एक मिनिट थांब. समू साडेसहा आम्ही लुडो ठेवून दिलाय. कारण लुडोचा बॉक्स होता कवड्याचा तो खाली पडला. त्याच्यात काय नव्हते कवडे पडला खाली. हो बे पुढे मी पकडायलाच होत होती. असा आत गेला आणि तो खालीच पडला. नाही कोणाची गाडी गेली? बंटी. बंटीची गाडी गेली. बंटीचा मित्र आहे. नाही वीर मधला. बंटी वीर मधला. अच्छा गाडी गेली काय बंटी? अच्छा आवाज नाही दिला बंटीने. तुम्हाला लेस पटापट घ्यायची असता तुम्ही गप्पा गप्पा खाऊ शकतो गाईस. संचा ए आता ना फॉर 10 मिनिट सगळ्यांनी इंग्लिश मध्ये बोलायचं. फॉर 10. ओके या आय कुड टॉक टू इंग्लिश फॉर 10. सिटीयर सिटीयर सिटीयर. कम हियर एंड सी व्हाट आय कुड टॉक इन इंग्लिश फॉर मेनी इयर्स.
ears. Okay. Ears. No, guys, it's the poop. It's the fart. It's the fart poop in the world. We would clean this. No. Mess. We could clean this also. We could. Yeah, we can. Samruddhi and me will clean this. Okay. Hey, you go. You take your towel and go. आजच्या सोबतच्या बाल्कनीत राहणं म्हणजे एवढी खिचकीच आहे. आय स्वेअर खरंच खिचकीच आहे, कारण गले में खिचकीच. इसके गले में खिचकीच. आता आराध्या आणि मी खेळतो आहे 0x0x. मी थोडी हेल्प करीन. मी आता जाईन. यस, यस, यस. बड़ी होशियार है. चहा आणि डोसा. चहा आणि डोसा. आम्ही डोसा बोलतो पण याला आंबोळ्या बोलतात असं काहीतरी आहे. डोसा म्हणजे मसाला डोसा ते आहे पण आम्ही याला डोसा म्हणतो. याला खरं तर आंबोळ. हा डोसा नको बोलू, आंबोळ्या बोल. आपल्याला वेडे बोलते. रेकॉर्ड करते. जा हात धुनी पटकन. जा हात धुनी.
मी पाठवू शकतो तुला माहित नाही ना, म्हणून मी उतरत नव्हतं गाईस. आम्हाला येणं समजलंय, तुम्हीच येणे आहात सगळे. दीदी बाबा तुला येणार बोलला मी आता कॅन्सल. तिघ म्हणजे आम्ही तिघ ना, बरोबर. मला एवढा बोललास ना, ठीक आहे आता तू कॅन्सल. तिघ म्हणजे ही जी मॅगी आणि अरे म्हणून मी उतरत नव्हता. आता वाजलेत 8 आणि आता आम्ही जरा वेळ परत लुडो खेळू, कारण मागचा गेम अर्धाच राहिला. आता संचळणी मी पटकन लुडो खेळून घेऊ आणि मग बघू काय नेक्स्ट करायचं. ओके चल स्टार्ट करायला घे. तर गाईज आता आराध्य झालाय वॉशरूमला आणि मी पण वॉशरूमला जाऊन येते. किती तू गेली? आता आपण जाऊया झाली वॉशरूमला, 2 मिनिट्स ब्रेक आणि परत बॅक. ओके बाय. कारण गवत हे खूप जास्त टोचत होतं सगळ्यांना, चरणी खूप खाज उठत होती, सो बेटर आम्ही चादर टाकली आणि आम्ही सगळे आवरलो. तर आता सगळे खूप कंटाळले आहेत आणि खूप सगळ्यांचं तुम्ही तोंड बघू शकतात या रे. सगळ्याचं असं झालंय आणि माझ्या तोंडावर, माझ्या चेहऱ्यावर आपण असं एकदम शुद्ध म्हणूया असं मस्त. म्हणजे मी काही दिवस अगोदर एक स्टोरी टाकली की आय एम सो प्राऊड ऑफ माय स्किन आणि त्याच्यानंतर माझं हे सगळं सुरू झालेलं आहे. लाईक इथे बघू शकतात पिंपल्स आणि सगळंच. तर आम्ही ऑब्व्हियसली आता कुठे जाऊ नाही शकत, आम्ही बाहेर जाऊन तोंड नाही धुवू शकत, म्हणून आम्ही जुगाड केलाय. इथे जुगाड केलाय तर इथे आम्ही पाणी घेतलेलं आहे, तर आम्ही इथे बसून फेस वॉश करणार आहोत आमचा. तर आता आम्ही ज्या फेस वॉशने आमचा चेहरा धुणार आहोत त्या फेस वॉशचं नाव आहे मामा अर्थ टी ट्री फेस वॉश. तर ह्यात आहे टी ट्री आणि नीम. बेसिकली फेस वॉश आहे फॉर ऍक्ने आणि पिंपल साठी. तर तुम्हाला आणि तर तुम्हाला माहिती आहे की सध्या माझ्या स्किनवर खूप जास्त ऍक्ने येणं सुरू झालं आहे आणि पिंपल सुद्धा. मला कंपनी देणार आहे ते सगळेच, पण आता आराध्य आणि मी पहिले फेस वॉश करून घेतो मग त्या दोघी करते. सो येस लेट्स गो. मामा अर्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे. दे रिसायकल मोर प्लास्टिक देन दे यूज. मला माहित कस तरी मी फेस वॉश केला आहे माझा. तर तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर एक मस्त फ्रेशनेस आला आहे. मामा अर्थ हे प्रोडक्ट इंडियन ब्रँड आहे आणि तुम्हाला माहितीच आहे वोकल फॉर लोकल, सो आपल्याला आपल्या इंडियन ब्रँडला तेवढं सपोर्ट करायचं आहे. सगळे मामा अर्थचे प्रोडक्ट नॅचरल आणि टॉक्सिक फ्री आहे. त्याचबरोबर तुम्ही जर मामा अर्थच्या वेबसाईट वर माझा कोड युज केला कदम 2021 जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, तो कोड युज केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे 20% ऑफ. त्याचबरोबर मामा अर्थचे प्रोडक्ट हे वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. मामा अर्थच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर आणि पर्पलवर. मामा अर्थचे गुडनेस रिपोर्ट सांगतात की मामा अर्थनी 1 लाख ट्री प्लांट केले आहेत. तर मामा अर्थनी 1135 मेट्रिक टन्स प्लास्टिक रिसायकल केलं आहे. त्याचबरोबर मामा अर्थनी किती 50,000 सॅनिटायझर आणि 20,000 कापडी मास्क म्हणजे क्लॉथ मास्क हे डिस्ट्रीब्युट केले आहेत फॉर आर कोविड हिरोज. आणि त्याचबरोबर एक खूप मोठी गुड न्यूज आहे की मामा अर्थनी लॉन्च केला आहे त्यांचा स्वतःचा ऍप. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी ऍक्सेस भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी समजणार आहे त्यांचे ऑफर्स, त्यांचे सेल्स कधी आहेत आणि त्यांचे डिस्काउंट कधी आहेत. सो तुम्हाला सगळ्यात आधी हे सगळं समजणार आहे.
ऍप वर. सो तुम्ही आता आता लगेच जाऊन ऍप डाउनलोड करा, म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही ऍप डाउनलोड करा. तर आता आमचा सगळ्यांचा आंबा आलेला आहे आणि आता आम्ही मस्त आंबा खाणार आहोत. तो रडतोय, त्याचा विषय वेगळा आहे. आता सगळे जरास फक्त आराम करतात जेवण येईपर्यंत आणि मग आम्ही मूवी नाईट बघणार. राईट, मग ते जेवण जेवण झाल्यावरच. हा गाईज, आता मी ते क्लीन करते. हा इथे शेट बसलेला आहे. आला आला मोठा शेट. मला जर बोट एन्जॉय करायचे तर घे तू, घे हा का मला घे घे. हा तू मच्छी खाणार संचू खा. अरे मला येईल, तू खा, तुम्ही खावा. काय रे भावा, अपना टाइम हॅमर वाला केक बनवून दाखवला तर काय देशे. तर तुम्हाला जर माहित नसेल तर इथे समृद्धीच्या बर्थडेची प्लॅनिंग होते आहे. समूचा बर्थडे आहे 4 मेला, तर इथे आम्ही प्लॅन करतो आहे केक साठी. समूच्या बर्थडेला मी हॅमर वाला केक बनवणार. चल एवढा बनवला केक आणि टाई देणार. मग काय देऊ, तुझं गिफ्ट माझं. नाही जर मी तुला जो गिफ्ट देणार तो माझा. जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही नेटफ्लिक्स लावलेला आहे. सो आम्ही जरा आता मूवी नाईट करणार आहोत. मूवी नाईट म्हणतात त्याला. तर संचू वॉशरूमला गेली आहे. सो तोपर्यंत आम्ही जरा रिसर्च करतो कुठली मूवी लावायची. तर आता आम्ही बघतोय अंजली. तर इथे आम्ही चॅलेंज बंद केला. एक्झॅक्टली 12 वाजलेले आणि आम्ही अराउंड 7 आवर्स तरी चॅलेंज केला. 12 आवर्स जमला नाही, 24 आवर्स बेसिकली चॅलेंज करतात. पण हे छोटे असल्यामुळे आम्ही 12 आवर्सच ठेवलेलं, पण त्यातले 7 आवर्स तरी कम्प्लीट केले. सो चॅलेंज झालं नाही कारण खूप लेट झालेला आम्हालासुद्धा. एवढ्या वेळ या छोट्यांसोबत जास्त वेळ बाहेर राहणं सेफ नव्हतं, म्हणून हा चॅलेंज आम्हाला इथे स्टॉप करावा लागला. कारण होप तुम्ही समजून घ्याल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर खरंच एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ तर प्लीज डोंट फर्गेट टू लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर. थँक्यू सो मच. आता आम्ही जरा बंद करतो. इट्स नॉट सेफ. Let's go. Gone wrong झालेला आहे.